या वीडियो में 10 इंच घडीचा ब्लाउज डायरेक्ट पीसावरती कसा कट केलेला आहे ते मी आज या वीडियो में सांगणार आहे। तर वीडियो शेवटपर्यंत नक्की पहा। या ब्लाउज की घडी 10 इंच आहे। घडी ही दोन्ही बाजूंनी आपल्याला मोजून घ्यायची 10 इंच भरते का नाही ते। मेन फिटिंग ही 8.5 आहे। तर मार्जिन शिलाई म्हणून 10 इंच घेतलेला आहे। आपण 1.5 इंच वाढवलेला आहे। तिन्ही साइडने आपण आता 10 इंच होतं का नाही ते पहा झालेला आहे। आता उंची पाहणार आहोत आपण। उंची 13.5 ची आहे। 13.5 ची उंची आहे। व्यवस्थित आखून घ्या। स्केलपट्टीचा वापर करा जेणेकरून चुकणार नाही। आता आपण गळ्याचा माप आणि शोल्डरचा माप घेणार आहोत। गळा हा 5.5 चा झालेला आहे, त्याचा हाफ करायचा आहे। आणि शोल्डर हा 11 चा झालेला आहे, त्याचा आपल्याला 5.5 करायचा आहे। म्हणजे गळा हा 2.5 आणि शोल्डर 5.5। शोल्डरमधून गळा मायनस केलं तर शोल्डर आपोआप निघतं। आता मोंडाचं माप पाहणार आहोत ब्लाऊजवरूनच। या ठिकाणी टेप ठेवून असं खडून आखून घ्यायचं। 5.5 चं झालेलं आहे मोंडा। व्यवस्थित स्केलपट्टीचा वापर करून रेषा ओढून घ्या, आखून घ्या। या ठिकाणी थोडी तिरकी रेष ओढायची आहे। या ठिकाणी 1.5 चं माप टाकायचं आहे। व्यवस्थित आकार द्यायचा आहे। आता आपण गळ्याचं पाठीमागच्या गळ्याचं माप पाहणार आहोत। हा गळा 10.5 चा आहे। 10.5 वर खून करून आखून घ्यायचा आहे, बॉक्स करून घ्यायचा आहे गळ्याचा। कोणताही गळा तयार करत असताना अगोदर गळ्याचा बॉक्स करून घ्यायचा आहे, नंतरच गळ्याला आकार द्यायचा जेणेकरून गळा चुकणार नाही। गळ्याचं माप टाकत असताना स्केलपट्टीचा वापर अवश्यच करावा आणि नंतरच गळ्याला आकार द्यावा जेणेकरून चुकणार नाही। आता हा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि पाठीमागचा भागचा वापर करूनच आपण समोरील भाग कट करणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने, कसल्याही प्रकारचा डायग्राम नाही याला लागणार। फक्त मागचा भाग व्यवस्थित कट करायचा आहे, त्यावरूनच आपण समोरील भागसुद्धा कट करणार आहोत, कसल्याही डायग्रामचा वापर न करता। आता हे आखून झालेलं आहे। आता मागं जसं मोंड्याचे माप टाकलेले होते त्याप्रमाणेच समोरसुद्धा मोंड्याचे माप टाकायचे आहेत। फक्त मागं 1.5 चं माप टाकलेलं असतं मोंडा तयार करत असताना। या ठिकाणी आपण 1 चं माप टाकणार आहोत। समोरील भागाचा मोंडा तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 चंच माप टाकायचं आहे आणि कटोरीचा पॉईंट काढण्यासाठी 2.5 चा आणि गळा या ठिकाणी 5.5 चा निघालेला आहे। तर मोंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी कटोरी काढण्यासाठीचे 2 पॉईंट निघालेले आहेत। तर समोरच्या भागाची उंची काढण्यासाठी 2.5 इंच वजा करायचं आहे आणि जे शिल्लक राहतं ते समोरच्या भागाची उंची असते। स्केलपट्टीचा वापर करून ही क्रॉसपट्टी निघालेली आहे। आता हे जे निघालेलं आहे माप, त्याचा हाफ करायचा आहे आपल्याला। 1/2 चार झालेला आहे। हा झाला कटोरीचा 3रा पॉईंट। अशा पद्धतीने कटोरीचे हे 3 पॉईंट निघालेले आहेत, याला हाफ करून घ्यायचं। हा 3रा पॉईंट निघालेला आहे, व्यवस्थित आखून घ्या। आता हे 3 पॉईंट निघाले त्याला व्यवस्थित आकार द्या। हा झाला कटोरीचा पॉईंट। एकदम व्यवस्थित गोल असा आकार तयार झालेला आहे हा कटोरीचा। ही छोटी कटोरी आहे। या छोट्या कटोरीचा वापर करून मोठी कटोरी कशी काढायची, कशी बनवायची, मापे कशी वाढवायची एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी गळ्याला गोल आकार देऊन घ्या। नंतर कसल्याच प्रकारचं कुठे कट करण्याची गरज पडणार नाही ना, काहीच नाही। जर अशा पद्धतीने ब्लाऊज कट केला तर या ठिकाणी 1 इंच वाढवायचा आहे। तर हा व्यवस्थित कट करून घ्या। या ठिकाणी मी माप कटोरीचं टाकलेलं होतं, परंतु इथे मोठी बाई असल्यामुळे पुरणार नाही, त्यामुळे पलीकडे जो शिल्लक कपडा आहे मी तिथे कटोरी काढणार आहे। आता या ठिकाणी कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला जेवढा कपडा पाहिजे अगदी तेवढाच घ्यायचा। ही छोटी कटोरी आहे, अगदी अशीच आखून घ्या अगोदर। आता इथे कशी वाढवायचे ते मी सांगणार आहे। या ठिकाणी कटोरीच्या उंचीला 1 इंच वाढवायचा आहे। इकडे पण 1 इंच आणि इकडे 1/2 इंच, त्याला असं गोल आकार देऊन घ्या व्यवस्थित। इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच वाढवायचं आहे। आता हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्या। स्केलपट्टीचा वापर करून एकदम व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, एकदम व्यवस्थित। हे झाली मोठी कटोरी। छोट्या कटोरीचा वापर करून आपण मोठी कटोरी बनवलेली आहे। याला आता एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। कटोरीचा डच हा वरून 5.5 दोन्ही प्रकारे घेता येतो। वरून घ्यायचा असेल तर 5.5 आणि खालून घ्यायचा असेल तर 3.25 इंचा उंची डाची 3.25 आणि 2.5 इंच, त्याला एकदम व्यवस्थित असं कट करून घ्या। जर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीची मापे वाढवाल किंवा कमी जास्त कराल तर एकदम छान असं पफ पडतो या कटोरीचा। बघा पहा, एकदम
छोटी कटोरीचा वापर करून मोठी कटोरी बनवलेली आहे। एकदम छान बसते ही कटोरी, चपटी होत नाही, एकदम भारी पफ होतो याचा। हे बघा डच अशा प्रकारे आलेला आहे आणि पफ किती छान बसतो हा, एकदम छान। अशी कटोरी खूपच छान बसते। आता झालेलं आहे, हा गळ्याचा आकारसुद्धा बघा किती गोल आलेला आहे। आता या ठिकाणी आपण भाई कट करणार आहोत। भाई कट करण्यासाठी कपडा हा नेहमी चार पदरीच घडी करून घ्यायची नेहमी। आता हे नक्की असल्यामुळे या ठिकाणी मी दुमडणार नाही आहे, समोर डायरेक्टच कट करणार आहे। बॉक्स करून घ्या आणि या ठिकाणी अडीच माप टाका आणि वरूनसुद्धा अडीच, नंतर दीड दीडचे वर पण आणि खालीसुद्धा, आणि जे अडीच अडीच आहे ते जोडून घ्या आणि दीड दीड पण आहे तेसुद्धा जोडून घ्या आणि याला व्यवस्थित आकार द्या, जेणेकरून भाई चुकणार नाही। नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही खूपच छान भाई कट करण्याची पद्धत आहे। जर अशा पद्धतीने तुम्ही भाई कट कराल तर कसल्याच पद्धतीने भाई चुकणार नाही, एकदम व्यवस्थित आणि खूप छान बसते ही भाई। हे सर्व झालेलं आहे कट करणं। आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत। जो गळ्याचा शिल्लक कपडा राहिलेला होता त्या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत। क्रॉसपट्टी ही आपण अडीच मायनस केलेली होती, त्या ठिकाणी फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे आपल्याला। जिथे गोल आकार देतो तिथून 3 इंच आणि समोरील भागासाठी 3 अडीच इंच घेणार आहोत, म्हणजे एकदम व्यवस्थित, कुठेच कमी जास्त होणार नाही। ब्लाऊज फिटिंग करत असताना कुठेच कमी जास्त होणार नाही। जर अशा पद्धतीने क्रॉसपट्टी काढली किंवा अशा पद्धतीने ब्लाऊज कट केला तर कुठेच कमी जास्त होणार नाही। आता आपण हा सिंगल पीस असल्यामुळे 4 क्रॉसपट्टे काढून घेणार आहोत, 4 क्रॉसपट्ट्या। आता या ठिकाणी 3 निघालेल्या आहेत, या ठिकाणी 1 निघणार आहे आपली क्रॉसपट्टी आणि ह्या कपड्याचा वापर मी गळा तयार करण्यासाठी वापरणार आहे। या ठिकाणी आता 1 क्रॉसपट्टी निघते, मिळून 4 क्रॉसपट्ट्या तयार होतात। खूप मोठी पण नाही आणि खूप जास्त पण नाही क्रॉसपट्टी तयार झालेली, ही खूप छान बसते। ह्याचा वापर आता आपण काच बटन पट्टीसाठी करणार आहोत दोन्ही साईडने। हे सर्व झालेलं आहे, पाठीमागचा भाग, पुढील भाग, कटोरी आणि भाई एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्ट पीसावरती कसं कट करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।